नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती, शब्दांचे आठ कार्य असतात. मग ते शब्दांचे आठ कार्य म्हणजे शब्दांच्या जाती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अशा या शब्दांच्या जाती पाहायच्या आहेत. या शब्दांच्या जाती दोन विभागामध्ये विभागल्या आहेत, त्यामध्ये सव्वे आणि अव्यय. बरोबर. तर सव्वे म्हणजे काय? तर बदल होणार आहे, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो. आणि अव्यय म्हणजे काय? बदल न होणार. तर अशा प्रकारे सव्वे आणि अव्यय या विभागामध्ये, या दोन विभागामध्ये शब्दांच्या आठ जाती ज्या आहेत त्या विभागल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे नाम, सर्वनाम, विशेष, क्रियापद. त्यानंतर अव्ययामध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दव्यय अव्यय, गुणान्वय अव्यय आणि केवल प्रत्यय अव्यय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाम आणि सर्वनाम या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करायचा. तर सर्वप्रथम नाम याचा विचार करूया. तर नाम म्हणजे काय? तर त्या नामाची व्याख्या काय आहे? तर दिसणाऱ्या किंवा कल्पनेने चाललेल्या वस्तूंना किंवा गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना नाम असे म्हणतात. बघा पुन्हा एकदा जी व्याख्या आहे ती नीट ऐका आणि नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे. तर दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू किंवा गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना नाम असे म्हणतात. तर अशा या नामाचे एकूण तीन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. तर ते कोणकोणते? नामाचे प्रकार किती आहेत? तर तीन आहेत. त्यातला पहिला कोणता आहे? तर सामान्य नाम. ओके. दुसरा प्रकार कोणता आहे? विशेष नाम. आणि तिसरा प्रकार आहे भाव वाचक, भाववाचक नाम. लक्षात आलं? सर्वप्रथम आपण नामाचे प्रकार पाहतोय. नामाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक. आता पहिला जो प्रकार आहे सामान्य नाम, त्याची व्याख्या काय आहे? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता आपण एक उदाहरण घेऊया. माझी शाळा सुंदर आहे. माझी शाळा सुंदर आहे. आता विद्यार्थी मित्रो, यामध्ये माझी शाळा सुंदर आहे या वाक्यामध्ये शाळा हे नाम आहे. बरोबर आहे. परंतु शाळा म्हटल्यानंतर अनेक शाळा, बरोबर आहे, अनेक शाळांचा या ठिकाणी काय होऊ शकतो? उल्लेख होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे शाळा हे या वाक्यातील काय झालं? सामान्य नाम. ओके. आणखी उदाहरण घेऊया, दुसरं उदाहरण घेऊया. ते झाड मोठे आहे. बघा या वाक्यामध्ये झाड हा जो शब्द आहे यामध्ये अनेक झाडे येऊ शकतात. कोणतं असं स्पेशली वेगळं झाड आहे का? बोरीचं झाड, आंब्याचं झाड, फणसाचं झाड नाही. झाड म्हटल्यानंतर त्या शब्दामध्ये अनेक जणांचा उल्लेख होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून या वाक्यातील झाड हे काय झालं? सामान्य नाम. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम. तर विशेष नाम म्हणजे काय त्याची आपण सुरुवातीला व्याख्या करू. तर विशेष नामाची व्याख्या काय आहे? की ज्या नामाने जातीचा बोध होत नाही. बघा एकदा, ज्या नामाने जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. आता आपण उदाहरण पाहू. ओके. उदाहरण, सचिन उत्तम खेळतो.
आता यामध्ये सचिन हा जो शब्द आहे सचिन एका मुलाचं नाव आहे आता सचिन अनेक मुलं म्हणजे सचिन का तर नाही त्या मुलांमधला त्या सचिनचं नाव आहे बरोबर आहे त्याला त्या मुलाचं नाव हे आहे सचिन बरोबर आहे म्हणून सचिन हे काय झालं विशेष नाव ओके आता आपण दुसरे एक उदाहरण बघूया ओके दुसरं उदाहरण आहे राम शहरात राहायला गेला आता या ठिकाणी राम शहरात राहायला गेला असं एक उदाहरण आहे बरोबर आहे आता यामध्ये राम व्यक्तीचं नाव आहे अनेक व्यक्ती म्हणजेच राम का तर नाही त्या व्यक्तींपैकी किंवा त्या मुलांपैकी राम हे एका व्यक्तीला नाव दिलेलं आहे बरोबर आहे विशेष नाव म्हणजेच राम हे या वाक्यामध्ये काय झालं विशेष नाव शहर हे विशेष नाव होईल का अजिबात नाही शहर म्हणजे अनेक शहर कोणत्या शहराचं स्पेसिफिक नाव दिलेलं आहे का इथे तर नाही त्यामुळे शहर हे जरी नाव असलं तर ते विशेष नामामध्ये येत नाही तर ते सामान्य नामामध्ये लक्षात आलं सगळ्यांच्या तर या वाक्यातील राम हे काय आहे विशेष नाम इथपर्यंत समजलं आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे भाववाचक नाम आता भाववाचक नामाची जी व्याख्या आहे ती आपण व्याख्या पाहू भाववाचक नामाची व्याख्या काय आहे तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात पुन्हा एकदा ऐका ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात लक्षात आले सगळ्यांची व्याख्या आता आपण भाववाचक नामाचे काही उदाहरण स्पष्ट त्यानंतर इथे अवघडपणा हा एक शब्द येऊ शकतो अवघड
प्राणी त्या प्राण्यांपैकी कोणते एकच नाव घेऊया उंट उंट विशेष नाव आहे उंट घेऊ शकतो बरोबर आता पाऊस पडायला लागलाय गारवा नामान नाही गारवा ओके जे अशा प्रकारचे आपण विभागणी नामांमध्ये करू शकतो सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम अशा आता आपण नाम आणि नामाचे प्रकार कोणते आहेत ते आता आपण पाहिले लक्ष झालं सगळ्यांच्या पुढे जाऊया का पुढचा जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सन आता आपण नाम ही संकल्पना पाहिली आता याच्यानंतर ती संकल्पना आहे ती म्हणजे सर्वनाम सर्वनाम तर विद्यार्थी मित्रांनो सर्वनाम म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात लिहून घ्या पुन्हा एकदा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर अशा सर्वनामाचे देखील सहा प्रकार किती प्रकार आहे सहा प्रकार आहे त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम हे जे मी प्रकार आपण घेतोय ते सुद्धा तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे त्यानंतर दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे सामान्य पाचवा प्रकार सामान्य किंवा त्याला आपण दुसरं नाव म्हणू शकतो की अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम तर अशा प्रकारचे या सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहे सहा प्रकार पुन्हा एकदा रिपीट करतो पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम लक्षात आलं सगळ्यांच्या एकूण सहा प्रकार आहे त्यापैकी आपण सुरुवातीला पुरुषवाचक सर्वनाम हे आपल्याला पाहायचं आहे तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर सुरुवातीला व्याकरणामध्ये पुरुष कोणाला म्हणतात तर व्याकरणात बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला पुरुष असे पुरुष कोणाला म्हणतात व्याकरणामध्ये तर बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला पुरुष असे म्हणतात तर अशा या पुरुषवाचक सर्वनामाचे देखील तीन प्रकार आहेत तीन उपप्रकार त्यातला पहिला उपप्रकार कोणता आहे तर प्रथम पुरुष वाचक प्रथम पुरुष वाचक सर्वनाम ओके तर प्रथम पुरुष वाचक सर्वनाम आहे दुसरं आहे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत आता त्यातील तर प्रथम आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याची आपण व्याख्या पाहू तुम्ही लिहून घ्यायचे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या काय आहे तर बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी त्यानंतर आपण ओके त्यानंतर दुसरा होऊ शकतो स्वतः मी आपण स्वतः ओके तर अशा प्रकारे प्रथम पुरुषवाचक मध्ये अशा प्रकारचे सर्वनामे येऊ शकतात आता
एक वाक्य आपण बघूया. वाक्य असं आहे की मी मुंबईला जाणार. एक वाक्य आहे त्याच्याबद्दल मी मुंबईला जाणार, बरोबर की नाही. बोलणारे काय लिहिलं आहे, मी हे सर्वनाम इथे वापरलेलं आहे, म्हणजेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून या वाक्यातील मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपण पुढचा जो आहे प्रकार तो म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम याची व्याख्या काय आहे, तर बघा नीट ऐका. समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करतात, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरले जाते त्यांनाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुला, तुम्हाला, तुझे, तू, तुला, तुम्हाला, तुझे, ओके. आता यावर आधारित एक उदाहरण आपण पाहूया, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात. उदाहरणार्थ आहे तू आता घरी जा, बरोबर. बोलणारा समोरच्याना समोर बोलताना हा हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे, तू आता घरी जा, बरोबर. या वाक्यामध्ये तू हे काय झालं, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं. किंवा दुसरे एक उदाहरण आपण घेऊ शकतो, रमेश तुला कोणता रंग आवडतो. समोरचा व्यक्ती त्या रमेशला सांगतोय की तुला कोणता रंग आवडतो, म्हणजे त्या वाक्यामध्ये कोणतं येणार सर्वनाम, बरोबर आहे तुला, कोणतं येणार सर्वनाम तुला. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. लिहून घ्या, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची काय व्याख्या आहे, तर ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती, बघा ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्याला, त्यांचे, त्याने, ओके. एक आता आपण उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती चांगला स्वयंपाक करते. आता बघा, ती चांगला स्वयंपाक करते. आता याच्यामध्ये बोलणारा जो आहे त्याच्याविषयी बोलतोय ती व्यक्ती समोरासमोर नाही, बरोबर आहे, थर्ड पर्सन तिसऱ्याबद्दलच तो बोलतोय, म्हणजेच ती हे या वाक्यामध्ये काय झालं, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ती चांगला स्वयंपाक करते, जो बोलणारा आहे तो त्याच्या समोर नाहीये, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी ती चांगला स्वयंपाक करते हे या वाक्यातील काय झालं, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. असे झाले सर्वनामाचे तीन प्रकार, पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार. ते आता आपण उदाहरण आणि व्याख्या याच्या माध्यमातून स्पष्ट केले. यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनामाची व्याख्या काय आहे, तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात, बरोबर आहे. आता दर्शक सर्वनामाची व्याख्या पाहून झाल्याच्या नंतर त्याची आपण त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. उदाहरण आहे, ती पत्रपेटी जुनी आहे, ती पत्रपेटी जुनी आहे. आता या वाक्यामध्ये ती पत्रपेटी जुनी आहे, बरोबर आहे. ती पत्रपेटी कशी आहे, जुनी आहे, म्हणजे ती वस्तू आपण जी पत्रपेटी आहे ती दूर आहे, आणि ती दूरची वस्तू दाखवताना ती पत्रपेटी जुनी आहे, बरोबर आहे. म्हणून या वाक्यातील ती हा जो काही शब्द आहे तो दर्शक सर्वनाम म्हणून ओळखला जातो. आणखी एक उदाहरण पाहूया, हा बंगला
माझा आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा, हा बंगला माझा आहे, जवळ आहे ना, बंगला कसा आहे, जवळ आहे, हा माझा बंगला आहे. हा या वाक्यातील काय झालं, दर्श सर्व. आता आपण संबंधी सर्वना म्हणजे काय त्याची आपण व्याख्या पाहू. तर संबंधी सर्वना त्याची व्याख्या काय आहे, तर वाक्यापुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या शब्दाला संबंधी सर्वना असे म्हणतात. जो, तो, ज्याने, त्याने, ते, जे, इथे, तिथे, इत्यादी. आता एक उदाहरण आपण पाहूया. जो करे तो भरे. आता या उदाहरणामध्ये बघा, जो करे तो भरे. या उदाहरणामध्ये जो आणि तो हे काय झाले, संबंधी सर्व. लक्षात आलं सगळ्यांच्या. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजेच प्रश्नार्थक सर्व. प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या आहे ती लिहून घ्या. एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्न सूचक शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी, कोणाला, किती, कुठे, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येतात. एक आपण उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे, प्रश्न. यामध्ये बघा, तुझे नाव काय आहे, यामध्ये काय हा शब्द प्रश्न सूचक आहे. बरोबर आहे, तुझे नाव काय आहे. आणि म्हणूनच या वाक्यामध्ये काय हे काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्व. सामान्य किंवा अनिश्चित सर्व. सामान्य किंवा अनिश्चित सर्व. आता सामान्य किंवा अनिश्चित सर्वांची व्याख्या काय आहे, प्रश्नसूचक शब्द कोणत्या नामासाठी वापरलेले आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. अशा सर्वनामांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आता आपण त्याचे एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ कोणी, कोणास, हसो नाही. आता या उदाहरणामध्ये कोणी, कोणास, हसो नाही म्हणजेच हसायला कोणाला सांगितलेलं नाही, कोणाबद्दल हसायला सांगितलेलं नाही हे काहीही आपल्याला सांगता येत नाही. बरोबर आहे, म्हणजेच कोणी त्याबरोबर कोणास हे जे काही शब्द आलेले आहेत ते कोणाबद्दल आलेले आहेत हे आपल्याला सांगू शकत नाही. लक्षात आलं. आणि म्हणूनच हे कोणी, कोणास हे जे वाक्यामध्ये शब्द आहेत ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे हे लक्षात येतं. आता पुढचा आणि शेवटचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्व. आत्मवाचक सर्व. आता विद्यार्थी मित्र, आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या काय आहे ते लिहून घ्या. बरोबर, आपण, स्वतः, नीच या सर्वनामांचा उल्लेख स्वतः या अर्थाने केल्यास ही आत्मवाचक सर्वनामे अस. लक्षात राहा सगळ्यांच्या. आता एक उदाहरण आपण पाहूया. म्हणजे लक्षात, मी स्वतः त्याला पाहिले. उदाहरणार्थ बघा, मी स्वतः त्याला पाहिले. आता या ठिकाणी बघा, मी स्वतः त्याला पाहिले यामध्ये स्वतः आलेला आहे आत्मवाचक सर्वनाम आलेलं आहे. पक्षी निज बाळांसह वावरतो.
12